श्री एकनाथ अनंत भोईर यांच्या पुढाकाराने जय भवानी नगर परिसरामध्ये गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा उत्सव साजरा होत असल्याचं श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं। धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। आता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। असंख्य कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला हा उत्सव असं वर्णन या उत्सवाचं करता येईल। गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्याचा या उत्सवाचा सातत्याने प्रयत्न असतो आणि यंदा देखील हा प्रयत्न त्यांनी यशस्वीरित्या साकारला असल्याचं श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं। वैशिष्ट्यपूर्ण देखावा या ठिकाणी यंदा देखील साकारण्यात आला आहे। सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानगर प्रभाग क्रमांक 15 वागळी स्टेट ठाणे। आमचं हे मंडळाचं 38वं वर्ष आहे। या ठिकाणी माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सुरू झाला। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुरू आहे। आमचे माजी विभाग प्रमुख देवीदास चालके यांचंसुद्धा या गणेशोत्सवाला फार मोठा पहिल्यापासून सुरू करण्यासाठी सहभाग होता आणि आजही हा थाटामाटात गणेशोत्सव होतो आहे। ते ह्या जय भवानी नगरचा राजा म्हणून हा संबोधला जातो आहे। आपण पाहत असता आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन या ठिकाणी देखावे साजरे करत असतो आणि यामध्ये आमच्या सर्वच मंडळाचे कार्यकर्त्यांचा मोठा हात असतो, कारण हा कार्यकर्त्यांच्या शिवाय उत्सव नाही। माझं ठरलंय स्ट्रिक्ट डाएट करायचं। अगं गुळ घातलाय यार, शुगर फ्री पितांबरी रुचियाना गुळ पावडर घातली यार, म्हणजे ढेप फोडायची कटकट नाही, खमंग आणि एकदम हेल्दी, म्हणजे आपण गोड खाऊन पण फिट राहू शकतो। गोडव्यासाठी गुळ भारी, पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी।